बोल केडी। हेलो कुठेस तू? अगं कधी पासून तुझ्या घराची बेल ठकठक ठकठक वाजवत होतो? नाही टिंगटोंग टिंगटोंग वाजवत होतो। तू दार उघडलं नाहीस ना म्हणून बाहेरून इकडे फोन करतोय तुला। काय डोरबेल वाजवतोयस म्हणजे तू माझ्या घरी आहेस की काय? हो। अरे तिथे काय करतोयस तू? अगं काम म्हणजे काय माहिती का, मी विचार केला की सकाळी ना माणसाला जनरली भूक लागते, मला पण सकाळी भूक लागते, तर मला असं वाटलं की तुला पण सकाळी भूक लागत असेल म्हणून मी भूक आणली आहे। नाही नाही नाश्ता आणलाय तुझ्यासाठी, चल मी येतो पटकन दार उघड। एक मिनिट केडी, मी घरी नाहीये। म्हणजे तू घरी नाही आहेस का? कुठे आहेस तू? मी आनंदच्या घरी आता। आनंद कडे कशाला? त्याच्याकडे काय जिलेबी फाफडा खायला गेली? काय 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 काय? नाही नाही आनंद कडे म्हणजे नाश्त्याचं काय करू मी आता? तू नाश्ता खाऊन टाक, किंवा तुला खरंच जर मला नाश्ता द्यायचा असेल ना तर तुला एका गावात यावं लागेल। अरे गावाला नाश्ता करायला लोक गावाला जातात? कुठल्या गावाला? नाही मलाही फार माहिती नाहीये त्याबद्दल, मी आता तिथेच चालली आहे। मी पोहोचले की पाठवते ना तुला डिटेल्स, लोकेशन वगैरे सगळं, ठीक आहे? हो हो। अगं पण गाव कोणाचं आहे, काय तिथे गावाला कोण राहत? श्रेयस। हा श्रेयस? ही श्रेयसला भेटायला गावाला गेली? एक मिनिट, श्रेयसचा कॉल येतोय, तो वेटिंग वर आहे मगापासून, प्लीज मला त्याचा कॉल अटेंड करू देत, मी नंतर बोलते तुझ्याशी, काहीतरी काम असेल। बाय 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 बाय। हा बोल श्रेयस। हा गुड मॉर्निंग माया। या व्हेरी गुड मॉर्निंग, बोल ना। हा काय 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 ठरलंय तुझं, कधी येणार आहेस इकडे? ठरायचं काय त्यात, मी येते तिथे आणि पुढच्या 10 मिनिटात इनफॅक्ट निघते मी तिथे येण्यासाठी। काय सांगतेस? बरं कोणी येते तुझ्या बरोबर का एकटीच येतेस? नाही सामी असेल ना सोबत, आम्ही दोघही निघू। आणि हो प्लीज राधिकाला काही सांगू नकोस याबद्दल, तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे। नाही सांगणार, नाही सांगणार मी कोणाला काही सांगणार नाही, फक्त तुम्ही लवकर या, वाट बघतोय। ओके या, बाय बाय। जेनी चल लवकर नाश्ता करून घे, नंतर तुला गोळ्या घ्यायच्या आहेत, चल लवकर नाश्ता करायला हवा। येस मॅम। काय चाललंय तुझं उशीर घेऊन? काही नाही काही नाही, काय काय मॅम ते पोट दिसायला लागलंय ना ते वाटलंच मला। ठीक आहे ना, असं उशीने ते झाकू नकोस, छान दिसतय, गोड दिसतेस तू। जेनी आता तुला जास्त काळजी घ्यायला लागणार आहे बर का? येस मॅम, मी आता स्वतःहूनच खूप अलर्ट असते। इथे काम करताना काही त्रास होत नाहीये ना? नाही नाही मॅम, इथे उलट जास्त खुश आहे मी आणि कम्फर्टेबल पण आहे मॅम। काही वाटलं तर सांग। येस मॅम। ठीक आहे चल लवकर नाश्ता कर, गोळ्या घ्यायच्या तुला, चल चल चल। मॅम एक रिक्वेस्ट होती। काय आता? माझा एक फोटो काढा ना, ते आनंद सरांना फोटो पाठवते। काढते काढते काढते, समजू शकते मी। दिसतंय बघ ना जरा। तुला माहिती आहे की मला खाताना वेळ लागतो, ठीक आहे? प्लीज प्लीज आजचा दिवस प्लीज, आपल्याला उशीर होतोय की नाही, प्लीज निघूया ना लवकर। अति घाई संकटात नाही, हे फक्त गाडी चालवताना नाही, हे खाण्यामध्ये पण लागू पडतो, कळलं का? अरे चल रे, चल ना चल ना घड्याळाकडे बघ ना, चल ना चल ना, उशीर होतोय यार, चल ना प्लीज। आवरा प्लीज। आता हा मोबाईल बघणार खाणार, चला आपण निघूया, खरंच हा खूप वेळ काढेल। आनंद प्लीज आठवा ना लवकर, आपल्याला परत नाही तर वेगळी गाडी काढावी लागेल। काय निघायचं? माझं तोंड काय बघताय? चला ना पटवा निघूया ना, उशीर होतोय आपल्याला। हे बघा तुमच्यामुळे मला उशीर, मी अजिबात खपून घेणार नाही, चला। याचा स्पीड कसा काय वाढला अचानक? आणि एक मिनिट, आतापर्यंत आम्ही तुला घाई करत होतो, आता तू काय आम्हाला घाई करतोय कसं? आनंद कोणाचा मेसेज होता? मेसेज कोणाचा? मला बघायचंय, त्याच्यानंतर घाई सुरू झाली। अरे यार तुम्ही ना, आता
आता दाखवू का? मी जी काही केलीस ना तू? विनी काय इथे कुठे आणलं ना मला? सांगते सांगते सगळं सांगते. खरं तर आता इथे आनंद भाऊजी सुद्धा असायला हवे होते, पण ठीक आहे, ते इथे आल्यानंतर त्यांना कळेलच सगळं. आम्हाला अजूनही कळत नाहीये काय. सांगते, आपण सगळेजण इतके दिवस हॉटेलमध्ये राहत होतो, पण आता हा बंगला मी आपल्या सगळ्यांसाठी रेंटनी घ्यायचं ठरवलंय. का? नाही नाही, का म्हणजे आपली तिकडे राहण्याची व्यवस्थित सोय झाली होती की? हो बरोबर आहे, पण काय श्रेयस, इतके दिवस आपल्याला आपल्या कामाचा अंदाज आलेला नव्हता. शिवाय इथल्या बायकांबरोबर काम करताना त्या बायकांसाठी आपल्याला राधिका मसाल्याचं एक छोटं युनिट इथे उभं करायचंय, आणि म्हणूनच असं सारखं हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आपण इथे हा बंगला रेंटनी घेणार आहोत. वा, फार छान कल्पना आहे. कंपनीचे पैसेही वाचतील आणि आपल्या सगळ्यांना एकत्र कुटुंबासारखं राहता येईल. अगदी बरोबर, आणि या सगळ्यात सगळ्यांची विश्रांती महत्वाची आहे, म्हणून प्रत्येकासाठी सेपरेट रूम असणार आहेत. हा, आणि आपण सगळेजण एकत्र जेवू शकतो, गप्पा मारू शकतो, मीटिंग्स करू शकतो, म्हणून हा बंगला. कसं वाटतंय सुंदर? चला 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 चला. आवडलं? हो. वा वहिनी, खरंच सुंदर बंगला निवडला. आवडला ना तुम्हाला? म्हणजे काय? नक्की नक्की. हो मॅम, खूप आवडला. आनंद सरांना तो खूप आवडेल. हो. मला काय वाटतंय माहितीये का, आता आपण इथेच राहणार आहोत ना, तर आपण या बंगल्याला राधिका मसाले हाऊस असं नाव देऊ शकतो. कदम, त्याची काही गरज नाहीये. काही दिवसानंतर लोक या घराला राधिका मसाले हाऊस असंच ओळखायला लागतात की नाही बघा तुम्ही. ऐका ना, मला तुमच्या सगळ्यांशी जरा बोलायचं होतं. बोला ना वहिनी. मी इथे गावात राहायचं ठरवलंय याला एक कारण आहे, कारण मला माझं ध्येय सापडलंय. पण माझं ध्येय हे तुमचं ध्येय असावं असं नाही ना. हे बाप, हे मुंबईमध्ये तुमचं कुटुंब आहे, तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण मुंबईत परत जावं, तर तुम्ही अगदीच जाऊ शकता, माझी काही हरकत नसणार. वहिनी, तुमच्या बरोबर इथे आलेल्यांपैकी कुणीही परत जाणार नाही याची खात्री आहे मला. अगदी अगदी बरोबर बोलताय सर. वहिनी, इथून पुढे जे तुमचं ध्येय तेच आमचं ध्येय. हो, आणि मॅम, एखाद्याला मुंबईत काही काम असलंच तर आनंद सर कसे गेलेत आता, तसे आम्ही जाऊन येऊ शकतो ना. आणि तुमची साथ कायमचं कोणीही सोडणार नाही, मी तर नाहीच नाही. आत्ताच काय बोललो मी, पुरे झाला विषय माझ्या दृष्टीने. हा विषय आता, ही चर्चा संपलेली असं मी जाहीर करतो. हो हो. चर्चा संपली आणि नवीन आयुष्य सुरू झालं. माझ्या माणसांबरोबर मला हवं तसं माझं नवीन आयुष्य, नवीन काहीतरी शिकवणारं, नवीन काहीतरी घडवणारं. आतापर्यंत विनाकारण गुरुनाथ आणि सगळ्या प्रकरणात अडकून पडले होते. हरकत नाही, उशिरा का होईना, पण आयुष्याचं ध्येय सापडलं हे महत्वाचं. राधिका. अरे वा, तुम्ही शुद्धीवर आलात. शुद्धीवर आहे म्हणून तर हाक मारतोय ना. पण तुम्हाला माझं नाव कसं माहिती? बायको आहेस तू माझी, नाव कसं नसेल माहिती का राधिका? बायको आहेस ना.
अहो हे काय बोलताय तुम्ही? अरे जे आहे तेच बोलतोय ना, बायकोला बायको नाही म्हणणार तर काय काय म्हणणार राधिका? हे बघा, माझं नाव जरी राधिका असलं तरी मी तुमची बायको वगैरे कोणी नाहीये, प्लीज मला सिस्टर म्हण. सिस्टर बायकोला सिस्टर सिस्टर कसं म्हणू, काय तू पण राधिका. इकडे ये ना. हॅलो मिस्टर सुभेदार, शुद्धीवर आलात का? बाबा कधी आलात बाबा, कधी आलात नागपूरवरून? बोलली नाही राधिका काही. आणि हे आणली, संत्री आणली. हा दरवेळेला सगळ्या सोसायटीसाठी आणता ना संत्री, आणली संत्री. नाही यंदा पाऊस पण पडला ना, तर बरी आहेत का संत्री? चांगली आहे, चांगली आहे. अहो काय बडबडताय, कोण बाबा? बाबा आहात ना तुम्ही, माझे बाबाच म्हणणार ना तुम्हाला. हे राधिकाला काय झालं, अशी घाबरून काय तुमच्या मागे लपते? हे बघा, तुम्ही जसं समजताय ना तशी तुमची बायको राधिका नाहीये, ती नर्स आहे. ती पण तेच म्हणाली मगाशी. काय खर चाललंय काय तुमचं? तुम्ही थट्टा करताय का माझी? हा आलं डॉक्टर. अरे माझं नाही काका आला. माझं नाही काका आले म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम नक्की असणार, हो ना? काय काहीतरी प्रॉब्लेम असणार, त्याशिवाय नाही येणार तुम्ही. विचार ना राधिका, विचार. नाही तुमची मुलगी आहे ना, मुलीसारखीच मानता तिला. बाकी कुणाला सांगणार नाही ना, पण जे काय असेल ते सगळं त्यांच्या मुलीला राधिकाला एकदम व्यवस्थित सांगतात, हो की नाही काका? खरं सांगा. हे बघा मिस्टर सुभेदार, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला मिस्टर सुभेदार काय म्हणतात बाबा, आज म्हणजे मस्करीच्याच मूडमध्ये आहेत. तुम्ही मला गुरु म्हणा ना नेहमी म्हणतात, असं एखादी शिवी हसडा तरच मला वाटेल की तुम्ही हाक मारली आहे. आणि मी तर म्हणलो आई जसं भैताड म्हणते ना, असं काहीतरी तुम्ही म्हणा म्हणजे खरं वाटतं ना. तुम्ही डायरेक्ट गुरुनाथ सुभेदार म्हणले की असं कसं वाटेल? बरं काका, आई कुठे? आई कुठे राधिका? आईला ना आज मी काहीतरी मस्त झणझणीत बनवायला सांगतो. छान, ते तुम्हाला काय आवडतं? पोपट पोहे आवडतात ना? हां ते मस्तपैकी झणझणीत बनवायला सांगतो. किंवा पुढची वळ हे काढा ना. हे सांगितलं आईला, आई येते. मी बोलवतो ना आईला, बोलवतो का? हा सिस्टर इंजेक्शन भरा. आई येते. हो आई मी खाली गेली. हो हो खाली गेली, मी सांगितलं त्यांना. झणझणीत काहीतरी बनवायला सांगतो मस्तपैकी. हा तुम्ही यांना पण घेऊन या. आणि बाबा नागपूर वरून हे घेऊन आलेत, आपली संत्री घेऊन आलेत. छान, तू पण त्यांना मदत कर. बर, सगळे मिळून आपण बसू ना, तर ते छान असा नागपुरी बेत. आणि संत्री आणली आहेत बाबांनी, सगळ्या सोसायटीला पुरतील. म्हणजे काय पुरली तर सगळ्यांना वाटा, सगळ्यांसाठी मस्त संत्री आहेत. पण आईला आज काहीतरी झणझणीत असा नागपुरी बेत बनवायला सांगू आपण. हा हो, म्हणजे नागपुरी आई सगळ्यांसाठी करेल, सगळ्यांसाठी आई करेल, छान झणझणीत करेल. बोला ना आईला. आई येते. झोप बाळा तू. हा आई येते. आई आई करेल राधिका. बंगला खरंच खूप छान आहे, मला आवडला. हो मॅम, आणि बेस्ट म्हणजे एकत्र फॅमिली सारखं राहते इथे. हो ना, आणि रूम पण खूप प्रशस्त आहेत आणि सगळ्या सोयी सुविधा पण आहेत. हो काय, सध्या आपल्या कामाच्या वेळा कामाचं स्वरूप वेगळं आहे. विश्रांती घेताना कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून ही व्यवस्था. त्यातनं आपण किती दिवस इथे राहणार आहोत आपल्याला माहिती नाहीये, म्हणून रेंट वरती का होईना आपली राहण्याची नीट जागा असावी असं वाटलं. खरंच हा तुमचा निर्णय खूप आवडला, चांगला. बर वहिनी, आपण शिफ्ट कधी व्हायचं मग? मी आजच सौमित्राला फोन करते, तो इथे येऊ शकला तर बरं. लगेच पूजा करून घेऊया आणि शिफ्ट होऊया, त्यामुळे आपल्याला कधीही जाता येईल. पाहण्याची गोष्ट आहे. वा वा जेनी, म्हणजे
आपलं मूल एवढं मोठं झालं हे मला सांग, त्यांनी लात वगैरे मारायला सुरुवात केली काय? थांबा ना, आत्ताच आलात ना, आलेले इथेच विचारणार का सगळं? अरे मला राहत नाहीये म्हणून सगळं इथेच विचारतोय. मी काय धावपळ करून आलो माहितीये का? यापुढे तुला तातडीने बोलवायचं असेल तर काय करायला हवं हे आता आम्हाला कळलंय का? हे काय आहे हे बा आनंद भाऊजी, तुम्ही ना कधी कधी ना लहान मुलासारखं वागता. सॉरी, जेनीच्या नादात ना एक महत्वाचं सांगायचंच विसरलो. काय? ती जागा आपली आपण जी बघितली होती ती काय झालं? अहो सर, थांबत थांबत काय बोलताय, सस्पेन्स काय वाढताय, बोला की पटापट. हो ना, सांगा ना. मी बोललो ना तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही बसणार म्हणून. काय झालंय? तुम्हीच आणि बघा काय झालंय ते. चला चला बघा पटकन. सांगितलं असतं काय भिडेल का? जेनी जेनी, आरामात आरामात आरामात, धावपळ करू नकोस एवढी. काहीतरी घडलंय ना, चला ना. एवढं काही घडलेलं नाही, आराम आरामात म्हणजे ये आरामात. तुम्हीच म्हणाला ना काहीतरी घडलंय. चल बघून जाय. काय म्हणा काय माहिती. हो राधिका बाई, अग तू डायरेक्ट हात काय फिरवतोय, मारायलाच जाते. सौमित्रा तू ठीक आहेस ना? ही काय रिएक्शन आहे डायरेक्ट? काय तू? अरे आय बघा, घाई आली घाई आली. कधी आलास, कसा आलास? सरप्राईज. कसा आलो हा महत्वाचा प्रश्न आहे. कसा आलो? गाडीने आलो. काय प्रश्न का, कसा आलो काय? गंमत करतो सतत. बरं वहिनी, त्यांनी अजून एक सरप्राईज आणलंय तुमच्यासाठी. नाही खरंच आहे सरप्राईज. आता त्यालाही माहितीये म्हणजे बघ काय काय लेवलचं सरप्राईज. खरंच खरंच सरप्राईज. नाही एकच एकच मिनिट. माया, अरे वा, वेलकम. थँक्यू सो मच. हाय, कसे आहात सगळे? सॉरी, म्हणजे त्यावेळेला मी तुला फार वेळ नाही देऊ शकले. अगं सॉरी का त्यात, इट्स ओके. आणि इनफॅक्ट मी ते सगळं विसरून इथे आले. त्यालाही तूच कारणीभूत आहेस. म्हणजे हे की मला ना तुझ्यासारखं जगून बघायचंय राधिका. पास्ट आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला अडकायचंच नाही. आय जस्ट वॉन्ट टू मूव्ह ऑन, दॅट्स इट. व्हेरी गुड, दॅट्स द स्पिरिट. आणि हो, मी तुला इथे फक्त भेटायला आले नाही आहे. हा म्हणजे मी तुझ्या कामात तुला मदतही करणार आहे. अच्छा, पण तू मला माझ्या कामात मदत करशील तर तुझं काम कोण करणार? ते सगळं मी मॅनेज केलंय. आणि इनफॅक्ट मी इथूनही काम करूच शकते की. हा आणि समजा तिला काही अडलं तर मी आहे मदत करायला. सॉरी गुड. पर सौमित्र, मी तुला फोन करणारच होते आज. का ग? काही नाही, इथे पूजा आहे पण मला नाही वाटत की हे सगळं इतक्या लवकर होईल आपल्याकडनं मॅनेज. अरे अर्थात होईल, असं का बोलतेस? अरे इथे एवढे सगळे जण आहेत ना आणि मी आलोय ना. हे काय पानवलकर सर आहेत, अरे रघु आहे, कदम आहे, आनंद आहे, मी आहे. काय टेन्शनच नाही इथे. आम्ही असताना अशक्यच काही नाही होणार, सगळं होणार मॅनेज. आम्ही तयारी करतो. चला मग, चला. येस, चल. ये माया. त्यांनी ड्रॉप केली असती ना बॅग. अगं नाही नाही, इट्स ओके इट्स ओके इट्स. सो दिस इज युअर रूम. नाईस. आय नो तुला ही रूम आवडणार होती म्हणून हीच सिलेक्ट केली. बरं तू फ्रेश हो, मी जेवणाचं बघ. आय एम डॅम हंग्री श्रेयस. बरं तुला प्रवासात काही त्रास नाही झाला ना? नाही नाही, आय वॉज परफेक्टली फाईन. हा आणि आय नो म्हणजे तू अगदी लगेच कम्फर्टेबल फील नाही करणार, पण तुला इथे येऊन असं ऑकवर्ड नाही वाटत ना? कारण माझ्यामध्ये तू असं पहिल्यांदाच गावात आली आहेस, इकडचे रस्ते, इकडचं क्लायमेट, काही त्रास नाही होते ना? काही ऑकवर्ड नाही वाटत ना? नाही अरे अजिबात नाही. म्हणजे अजूनपर्यंत तरी मी एकदम मस्त आहे आणि होपफुली यापुढेही त्रास नाही होणार मला. आणि तुला माहितीये का, अरे मुंबईचं क्लायमेट आणि इकडचं क्लायमेट याच्यात खूप डिफरन्स आहे. म्हणजे इथे ना मला जास्त फ्रेश वाटतंय आणि होपफुली यापुढेही तसंच वाटेल. अरे तू हा चेंज डेफिनेटली ऑब्झर्व करणार, मला माहिती आहे. आणि यु विल बी रिअली हॅपी. समजा तुला कधी काही लागलं, काही हवं असेल तर यु नो आय एम ऑलवेज हियर टू हेल्प यू. वन्स अगेन थँक्यू म्हणायचं नाही. ओके ओके, या मी बघतो जेवणाची व्यवस्था. बरं बरं चालेल, पाठवून दे. गेम खेळतोय का आपण?
मिटली पापणी माझी आधी मिटली काय चाललंय अशी का बघतेस तू तुझ्याकडे बघत राहू असं वाटतंय असं वाटतं कधी तू इथे येतोयस आणि कधी एकदा मन भरून बघते तुला खर तर माझी पण अवस्था काही फार वेगळी नव्हती पण हे बोलणार कोणाकडे तिथे कोणी नाहीच आहे बोलायला खरंय तुझं पण आता मला बरं वाटतंय आता राहशील ना इथे खर तर मनापासून राहायची इच्छा आहे राधा पण पण काय असं काय करतेस राधा डॅड पण नाहीये इथे आता माया सुद्धा तुझ्याबरोबर इथे राहायचं म्हणते मग तिथे कोणीतरी तर असायला पाहिजे ना उद्या एसबीचं काही काम निघालं तर आतापर्यंत मी कधीच तुला कामाच्या बाबतीत काही बोलले नाहीये पण आता तू इथे राहावं असं वाटतंय मला हो राधा मी राहणारच आहे फक्त काही महत्वाचं काम आलं तर मला जावं लागेल पण जोपर्यंत इथनं मॅनेज होत तोपर्यंत तर राहशील राहील तोपर्यंत राहील ओके पण आता झोपूया का प्लीज प्रवास पण झाला आता मला झोप यायला लागली खरंच झोपूया कारण उद्या मला तुला एक सरप्राईज द्यायचं सरप्राईज असं म्हटलं की काय असं विचारायची पण सोय नसते तरी पण काय नाही सांगणार तुला उद्याच सांगेन त्याच्यासाठी तुला लवकर झोपायला लागेल लवकर उठायला लागेल आणि हा उद्याला पूजा आहे त्यामुळे तू इथे आलाच आहेस तर आपण दोघं जण पूजेला बसूया काही हरकत नाही बसूया पूजेला उद्या बरं चल झोपूया आता आणि एक रिक्वेस्ट आहे अंगाई वगैरे काही म्हणू नको ते गाते ना